नमस्कार, महाकर्षी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चालू असलेल्या लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका हा राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. संकटाने पहिलेच ग्रस्त असलेला शेतकरी या लॉकडाऊनमुळे आणखीनच मेटाकुटीला आला आहे. अशामध्येच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा निधी हा 6,000 रुपयांहून 15,000 रुपये करावा अशी बातमी समोर येत आहे. पाहूयात याविषयीचे सविस्तर तपशील या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर शेतीविषयक लेटेस्ट आणि अपडेटेड माहितीसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेलच्या आयकॉनलाही टच करा, जेणेकरून येथून पुढे येणाऱ्या आपल्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहील. चला तर विषयाकडे वळूया. शेतकऱ्यांना शेतीविषयक साहित्य, खते, बियाणे, औषधे इत्यादी बाबींची खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 3 टप्प्यामध्ये 6,000 रुपये देत असतं. मात्र सध्याच्या वर्षी ही परिस्थिती फार विचित्र आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागत आहे. अनेक भागामध्ये अनेक शेतकऱ्यांचा शेतात तयार होणारा माल शेतातच सडत आहे. त्यामुळे डॉक्टर स्वामीनाथन फाउंडेशनने एका निवेदनाद्वारे सरकारला निधी वाढवण्याची सूचना केली आहे. फाउंडेशनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की शेतकरी सन्मान निधी योजनेतून देण्यात येणाऱ्या निधीतून लॉकडाऊनच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना झालेला तोटा भरून काढणे शक्य होणार नाही. तसेच येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना गुंतवणूक करणेही शक्य होणार नाही. कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. फळे, भाजीपाला असे नाशवंत पदार्थ शेतामध्ये सडून जात आहेत, वाळून जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून दिलासा देण्यासाठी PM किसान योजनेचा निधी हा 6,000 रुपयांवरून 15,000 रुपये करा अशी सूचना डॉक्टर MES स्वामीनाथन फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून केली आहे. डॉक्टर MES स्वामीनाथन फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या या निवेदनाबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूत अशात नवीन माहितीसोबत. धन्यवाद.